मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध विकास कामं आणि लोकार्पण करण्यात आलं. 2 तासांच्या विलंबानंतर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी घाईत लोकार्पण उरकल्यानं जमलेले शेतकरी बांधवांचा हिरमोड झाला. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी 1000 टन क्षमतेचे 2 शेतकरी गोदाम बांधण्यात आलेत. शेती नियमित माल वाळवण्यासाठी मका संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी फुल मार्केटचंही काम करण्यात आलंय. तसेच फळ भाजीपाला मार्केटमध्ये शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी बाजार आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी प्रीकोटेड सीडची उभारणी करण्यात आली आहे. अशा विविध विकास कामांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री दीपक सावंत, सभापती राधाकिशन पठाडे, उपसभापती भापचंद हुमरे, बाजार समितीचे संचालक दामोदर नवपुते, रघुनाथ काळे, देविदास कीर्तीशाही, संगीता मगदे आदींची यावेळी उपस्थिती होती. मी सर्वप्रथम बाजार समितीच्या संचालक मंडळाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी आज या बाजार समितीमध्ये अनेक महत्वाची विकास कामं ही स्वनिधीतून या ठिकाणी पूर्ण केली. खर तर आपल्या ज्या बाजार समित्या आहेत यांनी जर नीट काम केलं तर आमच्या शेतकऱ्यांना आज जो त्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळत नाही तो मिळण्याकरता मोठी मदत होऊ शकते. पण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बाजार समित्यांमध्ये गैरव्यवहार होतात, बाजार समित्यांमध्ये स्वतःचं हित पाहिलं जातं. पण मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ही अपवाद आहे आणि अतिशय चांगलं काम, शेतकऱ्याच्या हिताचं काम हे या बाजार समितीने केलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी यांचं स्वागत करावं. खरं तर आपण बघितलं तर आज सातत्याने शेतमालाचा भाव हा आपल्याकरता एक अत्यंत आव्हानात्मक विषय राहिलेला आहे. आमचा शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी राबराब राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, तो शेतमाल पिकवतो. पण अनेक वेळा त्याला त्या शेतमालाचा उचित भाव मिळत नाही. योग्य भाव मार्केटमध्ये असताना तो शेतकरी तो भाव मिळवू शकत नाही. ज्यावेळेस भाव नसतो त्यावेळेस तो माल विकतो, ज्यावेळेस भाव येतो त्यावेळेस त्याच्याजवळ माल नसतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून शेतकऱ्याला उचित भाव मिळायला पाहिजे याकरता ही बाजाराची व्यवस्था आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण तयार केली. आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला जर तो बाजारात भाव माल घेऊन आला आणि त्यावेळी जर भाव योग्य नसेल तर तिथल्याच गोदामात आपला माल त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावर माल तारण कर्ज देखील त्याला घेता यावं अशी योजना देखील आपण सुरू केली. आणि त्या माध्यमातून आता राज्यामध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपला माल तारण ठेवतात, ज्यावेळेस शेतमालाला उचित भाव येतो त्यावेळेस तो विकतात आणि त्याच्यावर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळत असल्यामुळे त्यांची जी निकड असते ती निकड देखील त्यांना भागवता येते. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत. शेवटी आज आपण बघतो सातत्याने कांद्याच्या संदर्भात गेले काही दिवस आपण पाहतोय की आमच्या शेतकऱ्यांना एवढा त्रास होतोय, कांद्याचे भाव पडल्यामुळे अडचणी तयार होतात, एकीकडे कांद्याचे भाव हे इतके कोसळतात आणि दुसरीकडे शहरांमध्ये मात्र अनेक ठिकाणी 20 रुपयाला 22 रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी कांदा विकलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मग शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि ग्राहकाला देखील त्या ठिकाणी तो जो काही भाव आहे चढलेला तो भाव त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. मध्ये कोठं अंतर असतं, कुठेतरी हे अंतर जर दूर करायचं असेल तर आमची बाजाराची व्यवस्था ही आम्हाला अधिक मजबूत करावी लागेल. आज केंद्र सरकारने ई नाम सारखी योजना सुरू केली आणि संपूर्ण देशाला सिंगल मार्केट करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये 30 बाजार समित्या ई नामच्या माध्यमातून आपण कार्यरत केल्या आणि आतापर्यंत 555 कोटी रुपयाचा व्यवहार या बाजार समितीच्या माध्यमातून आपण केला. पण यामध्ये अजून खूप गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी गोदामाची व्यवस्था केली आहे, ग्रेडिंगची व्यवस्था केली आहे, या सगळ्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. कारण आपण जर देशाचं एक मार्केट ई नामच्या माध्यमातून तयार केलं
तर त्याच्यामध्ये क्वालिटी हा एक महत्वाचा विषय असणार आहे, विश्वासार्हता महत्वाचा विषय असणार आहे. कारण ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ही खरेदी होईल त्यावेळी बाजार समितीवर किंवा माल विकणाऱ्यावर त्या ठिकाणी एक महत्वाची जबाबदारी असेल की ज्यावेळी फिजिकल डिलिव्हरी होईल त्यावेळी जो माल ठरवलेला आहे तो मालच त्या समोरच्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला किंवा व्यक्तीला मिळायला पाहिजे. आणि या दृष्टीनं या सगळ्या व्यवस्था आपल्या बाजार समितीमध्ये उभ्या होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या दिशेनं या आपल्या औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीनं अतिशय महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे की ज्या माध्यमातून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये एक चांगला दुवा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होत आहे. जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी हे आरक्षण दिलं गेलं होतं, परंतु देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं कायदेशीर बाबीची संपूर्ण पूर्तता करून हे आरक्षण कसं टिकल याच्या सर्व कायदेशीर बाबी तपासल्या आणि मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं आणि भविष्यामध्ये आरक्षणाचा फायदा समाजातील अन्य तरुणांना भेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपला आजच्या प्रसंगी सांगतो. आणि या मार्केटला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. मार्केट कमिटीच्या संचालकांचं अभिनंदन केलं. अजून तर पुरी सुधारली नाही, आता सुरुवात झाली. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अतिशय चांगली मार्केट कमिटी ही झाली पाहिजे की जिथं शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि सर्वांना सुखसोयी मिळायला पाहिजे. इथं मागच्या वेळेला बँकेचं मोठं लोन होतं, ते मागच्या लोकांनी पैसे बँकेत भरलेच नाही आणि त्यामुळे कर्ज थांबलं आणि कर्जापायी पणंनी यांची 50 एकर जमीन ही आपल्याकडे घेतली आणि 14 कोटी रुपये भरले. आता या मार्केट कमिटीची ताकद झाली, मार्केट कमिटीने पैसे यायला लागले. माझा आग्रह राहील मार्केट कमिटीलाही शासनालाही पणन मंडळालाही की तुम्ही हे 14 कोटी रुपये परत घ्या आणि मार्केट कमिटीची जी 50 एकर जमीन आहे ते मार्केट कमिटीला परत घ्या की भविष्यामध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी इथल्या परिसरासाठी इथल्या व्यापाऱ्यासाठी आणखी काही गाळे काढता आले, आणखी त्यांना काही आम्हाला लायसन्स देता आले तर त्याच्यासाठी जमीन लागेल. आता चेअरमन म्हणले की आम्ही विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधायला तयार आहोत. माझं म्हणलं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधा, आणखी ज्या ज्या सोयी तुम्हाला नागरिकाला देता येईल, व्यापारी वर्गाला देता येईल, इथं काम करणाऱ्या मजुराला देता येईल, हमाली व्यापारीला देता येईल, त्या सगळ्या सुखसोयी आपण दिल्या पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मार्केट कमिटीच्या सर्व संचालकाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं काम केलं.